श्रोतोहो नमस्कार श्रोत आज आपल्यासोबत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अतिरिक्त विभागीय आयुक्त श्रीमती कविता दिवती आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघात जे मतदान दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मॅडम नमस्कार आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आपल्या चर्चेच्या सुरुवातीला तुम्हाला विचारायचं आहे की बारामती मतदारसंघ पस्तेस या मतदारसंघातलं तिसऱ्या टप्प्यात होणारं जे मतदान आहे तर या मतदानाची अधिसूचना जारी झाल्यापासून मतदानाची ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया कशी होणार आहे याबाबत जरा आपण सांगावा कैलाशजी आपला प्रश्न एकदम चांगला आहे आपण आज आ, आ, न, न, नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना जाहीर झाल्यापासून आपण चार टप्पे पूर्ण केलेले आहे शनिवारी आपली नामनिर्देशनपत्राची छाननी पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर आपण सर्व उमेदवारांची एक बैठक घेणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना आचारसंहितेबद्दल माहिती आणि आपण जी काही तयारी केली आहे निवडणूक संदर्भात त्याची सविस्तर माहिती देणार आहोत पंचवीस तारखेला आपण ई व्ही एम मशीनचे दुसरे रँडमायझेशन मान्य निवडणूक निरीक्षक यांच्या संवेत करणार आहोत आणि त्याच्यामध्ये देखील उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत uh -huh. आणि त्याच्यानंतर एकोणतीस आणि तीसला ला आपण ई व्ही एमचे प्रिपरेशन करणार आहोत म्हणजे मशीन्स आपण बॅलेट पेपर लावून तयार करून ठेवणार आहोत uh -huh. आणि सहा तारखेला आपले वितरण होणार आहे मतदान केंद्रांवर आणि सात तारखेला आपले पोलिंग होणार आहे हो मॅडम मॅडम आता मला असं सांगा की बारामती मतदारसंघाची रचना ही कशी आहे आणि कोणकोणत्या भागांचा यामध्ये समावेश होतो बारामती मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा मतदारसंघ आहे पुणे जिल्ह्यामधील आणि आपल्याकडे सहा ए सीज आहे ज्याला म्हणतो आपण असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज तर oh, oh. त्याच्यामध्ये दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर आणि खडकवासला या सर्व असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीचा समावेश आहे भोरमध्ये आपल्याकडे तीन तालुके आहे भोर मुळशी आणि वेला ते मिळून एक कॉन्स्टिट्युएन्सी झालेली आहे तर असा मोठा भौगोलिक विस्तार आहे बारामती मतदारसंघाचा त्यामध्ये दोन आपले जे मतदारसंघ आहेत पुरंदर आणि खडकवासला हे शहरी भागाला संलग्न असल्यामुळे तिथे हे थोड्या मोठ्या छोट्या मोठ्या प्रमाणात शहरीकरण असल्यामुळे तो, तो भाग आपण शहरी असं संबोधतो आणि उर्वरित जो भाग आहे नगरपालिका भाग वगळून सर्व भाग आपला रुरल किंवा ग्रामीण भाग असं आपण म्हणू शकू हां खूपच छान मॅडम तुम्ही ही माहिती दिलीत यानंतर मला असं विचारायचं आहे की पस्तीस बारामती मतदारसंघातील मतदारांची संख्या एकूण किती आहे मग यामध्ये पुरुष महिला नवमतदार तृतीयपंथीय ज्येष्ठ नागरिक दिव्यांग अपंग आणि शंभरी पार केलेले असे एकूण किती मतदाते आहेत बिलकुल तपशीलवार माहिती अशी आहे की आपल्याकडे पुरुष मतदार जे आहे ते जवळपास बारा लाख बत्तीस हजार आहेत महिला मतदार जे आहेत ते अकरा लाख बावीस हजार आहेत पहिल्यांदा ज्यांनी नाव नोंदवले आहे असे अठरा ते एकोणीस वय गटाची मुलं पंचवीस हजार आहेत आणि जे दिव्यांग आहेत ते आपल्याकडे एकवीस हजार चारशे मतदार आहेत आपल्याकडे जे सर्व्हिस वोटर्स आहे आहेत ते बावीस हजार सोळा असे आहेत पंच्याऐंशी वर्ष वयोगटाचे वरील असे आपल्याकडे छत्तीस हजार चारशे जवळपास नागरिक मतदार आहेत आणि तृतीयपंथीय आपल्याकडे एकशे चौदा मतदार आहेत आणि शंभर वर्षाचे वर्षी आपल्याकडे एक हजार एकशे पंच्याऐंशी जवळपास मतदार आहेत अशी एकूण आपल्याकडे तेवीस लाख पंचावन्न हजार जवळपासांची संख्या तेवीस लाख पंचावन्न बरोबर आपल्याकडे भोरमध्ये रायरेश्वर इथे आपलं सर्वात उंच मतदान केंद्र आहे तिथे एकशे साठ जवळपास मतदाता आहेत आणि त्याच्यासाठी जवळपास आमची वाहन जिथपर्यंत जाते तिथपर्यंत वाहन जाणार आहे त्याच्या नंतर आपले ट्रेकर्स जे आहेत आपल्या टीममध्ये अशा लोकांची नेमणूक करून आपण आपली पोलिंग टीम ते ट्रेकिंगसारखं ते उंचीवर पायी जाणार आहे आणि तिथे त्या एकशे साठ मतदानासाठी केंद्र तयार करून त्यांचं मतदान होणार आहे त्याशिवाय भोर हा आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये खूप सारे डोंगराळ भाग असल्यामुळे तिथे आपल्याला कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणतो आपल्याला संपर्क साधण्यासाठी जे मोबाईल टावर्स आहे त्या पुरे पडणार आहे ज्याला आम्ही शॅडो एरिया म्हणतात म्हणतो अशी आमच्याकडे तीस केंद्र आहेत पण तिथे देखील आम्ही रनर्स आणि पोलीस पाटील आदी इत्यादींची नेमणूक करून आपण त्याची खबरदारी घेतली आहे की आपला संपर्क त्यांच्याशी राहणार आहे तशी व्यवस्था केलेली आहे त्या व्यतिरिक्त आपल्याकडे आपण मॉडल पोलिंग स्टेशन्स केले आहे आठ सोसायटीजमध्ये आपण मतदान केंद्र प्रस्थापित करणार आहोत आयोगाचे गाईडलाईन्स मध्ये प्रमाणे काही मतदान केंद्र एनवायरमेंट फ्रेंडली असायला पाहिजे श्रोदाहो आपण जाणताच की बारामती मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता दिवेदी मॅडम आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेत आहोत बारामती मतदार बाबत तर या निवडणुकीबाबत प्रशासनानं नेमकी काय तयारी केली आहे अगदी अगदी बिलकुल आमच्या टीममध्ये पण तेवढाच उत्साह आहे आणि प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आम्ही प्रत्येक आपण जे निकष सांगितले त्याप्रमाणे प्रत्येक निकष आम्ही एक एक म मतदान केंद्र निहाय केलेले आहे ज्यामध्ये पू, स पूर्ण महिला संचलित असं पोलिंग स्टेशन करतोय तो त्याला पिंक पोलिंग स्टेशन असं म्हणतो आणि एक मतदान केंद्र प्रत्येक ए सीमध्ये असं असणार आहे जे दिव्यांग संचलित असणार आहे मग काही ठिकाणी आपण नव युवक जे आहे म्हणजे 20 वीस ते पंचवीस गटातील जी लोक आहेत तेच संचलित करणार आहे असं पण आपण केंद्र प्रस्थापित करणार आहोत त्याशिवाय जे आपल्याकडे एटी फाय प्लसचे जे मतदान मतदाता येणार आहे त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते okay. जेव्हा की यंग मतदार शाय अवे करतात ते okay. यायला तयार होत नाही okay. मतदान करताना परंतु एटी okay. फाईव्ह वर्ष झालेली लोकं okay. पण आपल्याकडे समक्ष येऊन मतदान करणार आहे okay. okay. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण त्यांना त्यांचं छोटं फूल किंवा पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करणार आहेत काही मतदार मतदान केंद्रावर आपण सेल्फी पॉईंट्स ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे आम्ही त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा एक वेगळं फील येण्यासाठी आपण तसं नियोजन केलेलं आहे मॅडम आता आम्हाला असं हे सांगा की आपल्या मतदारसंघामध्ये मतदान विषयक जागृती निर्माण करण्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम राबवले होते मतदान जागृतीबाबत आपण दोन टप्प्यात कारवाई करतो पहिला जो टप्पा असतो ते नाव नोंदणीसाठी असतं आता बारामतीसाठी ती वेळ आपली ओलांडून झालेली आहे आता आपला जो दुसऱ्या टप्प्यामध्ये काम सुरू होतं त्याच्यामध्ये वोटर टर्नआउट किंवा मतदारांनी येऊन मतदान केंद्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करणं यावर फोकस करत असतो आपण त्यामध्ये आपली जी जिल्हा स्तरीय जी कमिटी आहे समिती आहे आणि तिथे नोडल अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने आम्ही प्रत्येक ए सीमध्ये कार्यक्रम घेत आहोत म्हणजे शाळांमध्ये आपण शपथ घेतो की आम्ही आमच्या आईवडिलांना मतदान करण्यासाठी हां हा, म्हणजे आपल्या पालकांना आम्ही घे गे, जाण्यासाठी त्यांना इनिशिएट करू तर ही जबाबदारी आपण म नववी दहावीच्या मुलांना सांगतो की यू आपल्या मु पालकांशी बोला आणि त्यांना आपण प्रमोट करा की त्यांनी मतदान केंद्रावर जायला पाहिजे रांगोली स्पर्धा ठेवतो आहे आपण महिला बचत गटांना इन्वॉल्व्ह करतो आहे एन जी ओज आपल्याबरोबर आहे ते पण ते प्रसार करतात शिवाय आपले जे ब्लॉक लेवल ऑफिसर्स आहेत बूथ लेवल ऑफिसर्स आहे आपले तलाटी आहेत सर्कल आहेत त्यांनाही आम्ही घरोघरी जाऊन लोकांना समजून सांगा की मतदान करण्यासाठी त्यांनी केंद्रावर येणं अपेक्षित आहे अशा प्रकारचे आणि ते पण आपण फार कलात्मक आणि व्यवस्थित पोस्टर्स लावून कलरफुल करून प्रेझेंटेबल करून अशा पद्धतीने आपण तो नियोजन केलेला आहे आणि त्याप्रमाणे आमची सर्व यंत्रणा तालुका पातळीवर काम करत आहे मतदानाची ही प्रक्रिया मोठी लांब दीर्घकाळ चालणारी अशी आहे अगदी अधिसूचना जारी झाल्यापासून ते मतदान त्यानंतरची मतदानापूर्वीची पूर्वतयारी नंतर मतमोजणी आणि त्याचं व्यवस्थापन हे सर्व करावं लागणार आहे तर यासाठी आपण किती मनुष्यबळाचा वापर जो आहे तो आपल्याला करावा लागणार आहे हा हा मनुष्यबळ हा मोठ्या प्रमाणात आपल्याला केंद्रने लागत असतो त्यासाठी जिल्हा यंत्रणेनी आम्हाला पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेलं आहे आकडेवारी सांगायची झाली तर आम्हाला साधारण तेरा हजार जवळपास नॉन पोलीस कर्मचारी लागणार आहे आणि पोलीस धरून आमच्याकडे साधारण सोळा हजार लोकांची नेमणूक होणार आहे ही नेमणूक आपल्याला जिल्हा प्रशासनमार्फत होत असते आणि त्यासाठी आपल्याला पहिलं जिल्हा जिल्हास्तरावर आणि दुसरा जिल्हा जिल्हास्तरावर मान्य निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत करायचं असतं ते दोन्ही कारवाई आपण केलेली आहे आणि त्याप्रमाणे या सर्व पोलीस आर्थिक प्रशासकीय यंत्रणेला आपण पुरेसं पहिलं प्रशिक्षण दिलेलं आहे uh -huh. दुसरं प्रशिक्षण आपलं पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान देण्यात येणार आहे त्याचं नियोजनही परिपूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तिसरा ट्रेनिंग जो असतो तिसरा प्रशिक्षण आपण सहा तारखेला म्हणजे जेव्हा आपण वितरण करणार आहोत मत पेट्यांचे अधिक साहित्याचे त्या दिवशी आपण देणार आहोत त्यासाठी पण अतिशय सुंदर प्रमाणात ट्रेनिंग दिलेली आहे जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनर्सनी आमच्या लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे चांगले पी पी टी चांगले व्हिडिओज आणि ई सी आयनी पण जे जे व्हिडिओज दिले हे सर्व माध्यमातून आम्ही प्रशिक्षण दिलेलं uh -huh. आहे आणि आमची टीम अतिशय कॉन्फिडेंट आहे uh -huh. याची मला खात्री या आहे यंत्रणा <laughs> <laughs> कविता मॅडम यानंतर आम्हाला असं सा सांगा की बारामती मतदारसंघामध्ये काही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील असे काही मतदार केंद्र आहेत का आणि यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून खबरदारीचे उपाय म्हणून आपण या मतदारसंघात काय उपाययोजना राबवणार आहेत सुदैवाने बारामतीमध्ये फक्त तीन असे संवेदनशील आहेत मात्र इथे लॉ अँड जे okay. कायदा व सुव्यवस्थाचा कुठलाही प्रश्न उद्भवलेला नाही फक्त निवडणूक प्रक्रियेमध्ये काही ठिकाणी नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान व एका उमेदवाराला पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त मतदान झालं असल्यामुळे त्या निकषाप्रमाणे ते संवेदनशीलमध्ये okay. आलेले आहे मात्र कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचं चॅलेंज आमच्यासमोर नाही परंतु एक एखादा मतदान केंद्र जर संवेदनशील घोषित झाला असेल तर त्यासाठी आपल्याला एक एक्स्ट्रा मायक्रो ऑब्झर्वर देणं अपेक्षित असतं आणि काही एक्स्ट्रा पोलिस फोर्स केंद्रीय पोलिस फोर्सपैकी काही अधिक संख्येमध्ये नेमणूक करायची असते त्याप्रमाणे आमचं नियोजन पूर्ण झालेलं आहे मतदान प्रक्रियेतला महत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा असा घटक म्हणजे आदर्श आचारसंहितेचं पालन याबाबत आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्व कोणती आणि याचं जर उल्लंघन हे उमेदवारांकडनं किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं होत असेल तर यावर प्रशासनानं आपली नजर कशा पद्धतीनं ठेवलेली आहे अगदी बरोबर कैलाश आपण जी माहिती सांगितली ती अगदी बरोबर आहे आपल्याकडे तीन माध्यमातून तक्रारी येते एक आपल्याकडे वन नाईन फाय झिरो हा कंट्रोल रूमचा नंबर आहे नागरिक तिथे तक्रार करू शकतात किंवा कुठली निवडणुकीसंदर्भातील माहिती घेऊ शकतात दुसरा जो मार्ग आहे तक्रार करण्यासाठी तो सी विजिल म्हणून आहे ज्याच्याद्वारे आपण लॉंग लाईट टाकून किंवा सभा रॅलीची माहिती देऊन तिथे तक्रार नोंदवू शकता आणि तिसरा जो प्रकार आहे तो नेहमीची जी आपली पद्धत आहे की पत्र पाठवून आपण निवडणूक आयोग किंवा जिल्हास्तर किंवा आर ओच्या स्तर किंवा ए आर ओच्या स्तरावर आपण तक्रार नोंदवू शकता अशा प्रकारच्या तक्रारी आल्यावर त्याला जलद गतीने आपण निपटारा करण्यासाठी आपली प्र यंत्रणा सुसज्ज झाली आहे त्याच्याबद्दल प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आपल्याकडे एफ एस टी एस एस टीच्या टीम्स बी व्ही टी व्ह्यूईंग टीम्स व्हिडिओ व्ह्यूईंग टीम्स अशा प्रकारची सर्व टीम्स रेडी आहेत नाकेवर बंदी झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टीवर स्वतंत्र नोडल ऑफिसर अपॉइंट करून त्यांची नेमणूक करून आपण त्याच्यावरनं प्रॉपर एक सिस्टम तयार करून सुसज्ज आहोत बेसिकली आपण निवड आचारसंहितेमध्ये आपलं धोरण असं असतो की प्रत्येक नागरिक किंवा प्रत्येक उमेदवार हा आपल्यासाठी समान आहे समान न्याय द्यावा आणि समान संधी सर्वांना द्यावी आणि कुठल्याही पक्ष किंवा उमेदवारांनी याचं उल्लंघन केलं तर आपण प्रथमतः त्यांना नोटीस देतो त्याच्यावर त्यांचं म्हणणं जर समाधानकारक असेल तर आपण ताकीद देऊन सोडतो आणि जर समाधानकारक नसेल तर पुढील ज्या ज्या कलमांचं उल्लंघन झालं असेल त्याप्रमाणे दंड किंवा एफ आय आर नोंदवणे किंवा अन्य जी कारवाई असते त्याप्रमाणे आपण करत असतो आणि याच्यासाठी आपण सर्व एव्हिडन्सचा विचार करून निर्णय घेत कोणत्याही निवडणुकीसाठी आपण जाणतोच की ही प्रक्रिया पहाट पाडण्यातला अतिशय महत्वाचा दुसरा घटक म्हणजे ए व्ही एम किंवा इलेक्ट्रॉनिक मतपेटी अगदी मतदानापूर्वी ते मतदान आणि त्यानंतरची मतमोजणी हे यातले अतिशय महत्त्वाचे टप्पे तर या मतपेटीच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये प्रशासनानं काय पावलं उचलली काय खबरदारी घेतली आहे अतिशय महत्त्वाचा घटक असतो कुठल्याही मतदानासाठी आणि आम्ही पण त्याची खूप चांगली क खबरदारी घेतली आहे जिल्हा यंत्रणेकडून आम्हाला सर्व मशीन्स चेक करून आमच्या ताब्यात दिली जातात आम्हाला पुरेशा मशीन्स उपलब्ध झालेल्या आहेत त्या सर्व मशीन्स आम्ही इंटरमिडियेट रूममध्ये व्यवस्थितरित्या ठेवलेले आहे मान्य आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जी काही सुरक्षा व्यवस्था तिथे आवश्यक आहे फायर अलार्म सिस्टम असेल सी सी टी व्ही कॅमेरे असतील किंवा अन्य जे प्रोटोकॉल्स आहे त्याचं पूर्णपणे पालन झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आमच्या सर्व ई व्ही एम मशीन्स आम्ही सहा ठिकाणी सहा ए सीजमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही ते सुरक्षितपणे नेऊन ठेवलेले आहे त्याची पुरेशी सुरक्षा व्यवस्था केलेली आहे आणि तिथेच आपलं पुढचं कामकाज मशीन प्रिपरेशनचं तिथेच कामकाज सुरू चालू राहणार आहे एकोणतीस आणि तीसला आम्ही मशीन्समध्ये बॅलेट पेपर लावून त्याच्यावर जी काही पुढची प्रक्रिया आहे ती करणार आहोत मॅडम असं बऱ्याचदा आपण केव्हा केव्हा असं ऐकण्यात येतं किंवा जो डाटा आहे तो फिरवला जातो किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही फेरफार केली जाते असं ऐकण्यात येतं म्हणजे अधिकारवाणीनं तुम्ही निवडणूक अधिकारी आहात तर तुम्ही अधिकारवानीन तुम्ही याबाबत अधिक बोलू शकता तर यातली तथ्यता किती आहे काय सांगाल तुम्ही याबाबतची आहे ईव्हीएम मशीन मध्ये हस्तक्षेप करणं मला तरी वाटतं की अशक्यच आहे कारण ही एक सायंटिफिकली डिझाईन मशीन आहे याची निर्मिती आपण सेंट्रल गवर्मेंटच्या कंपनीमार्फतच होते त्याच्यानंतर त्या मशीन्स आमच्याकडे आल्यानंतर त्याचं रँडमायझेशन होतो ते जे रँडमायझेशन होतं त्याची यादी आपण प्रत्येक राजकीय पक्षांना देतो त्यामुळे जी कारवाई आमच्याकडून होते ती पारदर्शकपणे सर्व इंटरेस्टेड पार्टीज म्हणजे राजकीय पक्षांच्या हातात पण दिली जाते त्यामुळे या लेवलवर फेरफार करणं शक्य होत नाही दुसरी जो टप्पा आहे जेव्हा मशीन्स माझ्याकडे आल्यानंतर दुसऱ्या वेळेला पण पुन्हा आपण मान्य निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत आपण पुन्हा रँडमायझेशन करतो तेव्हा देखील उमेदवार उपस्थित असतात तेव्हा ते म्हणतील तेवढ्या फेऱ्या आपण घेत असतो आणि ते जेव्हा म्हणतील उमेदवार की आता हे फ्रीज करा Oh. त्यावेळेला आपण फ्रीज करतो yeah. आणि त्याची यादी पुन्हा आपण त्यांना देतो yeah. म्हणजे माझ्या प्रत्येक एसी लेवलवर असेंब्ली yeah. कॉन्स्टिट्वेंसी लेवलवर कुठली मशीन जाणार आहे yeah. हे याची माहिती देखील आपण कॅन्डिडेट्सना देतो yeah. त्याच्याशिवाय तिसरा रँडमायझेशन होतो yeah. yeah. त्याच्यामध्ये पोलिंग स्टेशन्स आपण अलॉट करतो yeah. त्याची यादी आणि कॅंडिडेट प्रिपरेशन जेव्हा आपण करतो त्याची प्रिपरेशन तयारी करत असताना सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात आणि त्यांच्या देखत आपण मशीन्स तयार करतो कंपनीचे इंजिनियर्स असतात आमची यंत्रणा असते आणि अगदी पारदर्शक पद्धतीने त्याची तयारी होते आणि त्याच्यानंतर ते सील होतं पुन्हा गोडाऊन आणि वाटप होतो वाटप करत असताना पण आपण पूर्व वाटप त्याचे वाहतुकीचा आराखडा आपण उमेदवारांना देतो आणि परत पोलिंग झाल्यानंतर आपण कुठल्या ई व्ही एम मशीन्स नादुरुस्त झाल्या किंवा पोलिंग करताना ख बदलायची वेळ आली याची यादी देखील आपण उमेदवारांना देत असतो मॉक पोलमध्ये प्रतिनिधी असतात ह्या सर्वाचा रेकॉर्ड आम्ही फार कायदेशीर पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या ठेवत असतो तर कुठल्याही स्तरावर मशीनचे फेरफार करणं यंत्रणेला शक्यच नाही तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर ह्या मशीन स्टँड अलोन काम करतात त्या मशीन्स टेक्निकली इलेक्ट्रॉनिकली साऊंड प्रूफ आहे कुठलीही आपल्याला डिवाईस आपल्याला अटॅच करता येत नाही हॅक है। करायचं प्रश्न नाही ना तर अतिशय स्टडी अशा मशीन्स आहे वाहतुकीला स्टडी आहे वापरायला सोपी आहे आणि त्याला कुणीही त्याला मिसयूज करू शकत नाही किंवा टॅम्पर करू शकत नाही असे टॅम्पर प्रूफ मशीन्स आहे त्यामुळे अशी भीती बाळगायचं कारण दिसून येत नाही की या मशीन्स आपल्याला हॅक करता येतात किंवा वाहतुकीमध्ये फेरबदल हो, प्रकारची शंका मनात ठेवू नये अजून एक मुद्दा ऍड करावा असं वाटतं की आपण जेव्हा मतदान करतो हो, तर आपण वेरीफायबल स्लिप्स पेपर स्लिप्स आहेत त्याचे ऑडिट हो, ट्रेल आपण करतो तर प्रत्येक मतदात्याला त्यांनी कोणाला मत दिलं ती हो, बटन दाबल्यानंतर त्याची एक पडते तर ती वेरीफाय पण होते तर त्यामुळे असं शंका असायला म्हणजे काही कारण नाही आहे कविता मॅडम आम्ही असं ऐकलं आहे की निवडणूक आयोगानं मतदानासाठी माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर जो या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान किंवा या मतदानाच्या दरम्यान हा घेतला जातो आहे आणि प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयामध्ये न जाता देखील आपल्याला घर बसल्या आपल्या मोबाईलवरच अनेक प्रकारची माहिती ही मिळू शकते आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं आणि जिल्हा प्रशासनानं अनेक ॲप तयार केले आहेत तर ती ॲप कोणकोणती आहेत आणि त्या ॲपचा उपयोग आपले मतदाते हे कशा पद्धतीनं घेऊ शकतात याविषयी आमच्या श्रोतांना सांगा अतिशय सुटसुटीत आणि सोपे असे चौदा प्रकारचे ॲप्स Oh. माननीय निवडणूक आय आयोग यांनी आम्हाला दिलेले आहे hmm. त्याच्यामध्ये काही नागरिकांशी संबंधित आहे जसं वोटर्स हेल्पलाईन ॲप hmm. ज्यामध्ये आपण आपलं फोटो आय डी कार्ड नंबर टाकलं तर आपल्याला आपलं पोलिंग स्टेशन कुठे आहे hmm. याची माहिती मिळू शकते hmm. आपल्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना hmm. जर सिंगल विंडोची परमिशन पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी सुविधा ॲप आहे इनफॅक्ट या वेळेला एनकोर म्हणून जो ॲप होता त्याच्यामध्ये नामनिर्देशनपत्र घरी बसून उमेदवार नामनिर्देशन पत्र भरू शकत असेल आणि ऑनलाईन आमच्याकडे एका उमेदवाराने केलं आहे आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा देखील आहे okay. सुगम म्हणून एक सॉफ्टवेअर आहे ॲप आहे ज्याच्यामध्ये जो आमचा वाहतुकीचा मुवमेंट आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी पी आर एस इत्यादीची माहिती आहे सी विजिल जो आहे तक्रार निवारणसाठी जो नागरिक नागरिकांना उपयोग करता येईल किंवा पक्षांना किंवा उमेदवारांना करता येईल असं एक सी विजिल ॲप आहे तर हे काही किंवा सुगम म्हणून एक ॲप केलेलं आहे जिथे आपले दिव्यांग मतदाता आहे त्यांना जर व्हीलचेअर इत्यादीची आवश्यकता असेल से, किंवा गाडी घरी पाहिजे असेल तर तिथून ते रेजिस्टर केलं तर आमच्यापर्यंत निरोप येतो आणि त्याप्रमाणे आम्ही okay, ती सुविधा उपलब्ध करू शकतो तर अशा प्रकारचे अनेक नागरिकांच्या दृष्टीने उपयोगी ॲप आहे इतर जे आहे ते आम्हाला प्रशासकीय दृष्टीने उपयोगी असले ॲप आहे आणि त्यांनी त्यामुळे आमचंही कामकाज करणं सोयीचं झालेलं आहे सुटसुटीत झालं मॅडम आपण असं पाहतोय की ऐन उन्हाळ्यामध्ये रन रणत्या उन्हामध्ये जे आहे हे मतदान या वेळेस म्हणजे इच सात मेला होणार आहे तर मतदात्यांसाठी कोणत्या सोयी सुविधा या या दरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत अगदी आम्ही उन्हाळा लक्षात ठेवून आम्ही पहिलं तर आम्ही फोरकास्ट बघितलं आणि सा सहा तारखेला आमच्या सर्व तालुक्यामध्ये एकोणतीस डिग्री किंवा चाळीस डिग्री असं तापमान असणार आहे याची दखल घेऊन आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आम्ही बरीचशी तयारी केली आहे सर्वप्रथम तर जिथे गर्दीचे ठिकाणं आहेत सहापेक्षा पोलिंग स्टेशन्स आहे तिथे आम्ही हेल्पडेस्कची सु सुविधा दिली आहे म्हणजे प्रत्येक नागरिकाला आल्यानंतर त्याला कळायला पाहिजे कुठल्या वर्गामध्ये त्यांनी मतदान करण्यासाठी जायचं आहे स्वच्छ पाणीची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था आणि शेड किंवा आपल्याला मंडप अशी सुविधा केली आहे कारण रखरखीत ऊन असणार आहे आणि जिथे जिथे कालच माननीय मुख्य निवडणूक आयोगाने पण आम्हाला सूचना दिली आहे आणि ए आर ओजना सूचना दिलेल्या आहेत की जिथे गर्दीचे ठिकाणं होणार आहे तिथे एक वेटिंग हॉलसारखं करा म्हणजे लोकांना फार वेळ थांबता येणार नाही दहापेक्षा जास्त लोकं जिथे उभी राहणार आहे तिथे आम्ही मध्ये मध्ये खुर्च्या ठेवणार आहोत स्त्री मतदार वयोवृद्ध लोकं आहेत दिव्यांग आहेत आणि प्रेग्नेंट वुमन असतील तर त्यांना प्राधान्याने आम्ही आज सोडणार आहोत आणि वेटिंग रूममध्ये जी लोक असतील त्यांना आम्ही एक पेपर टोकन देऊन त्यांची व्यवस्था सेपरेटली करणार आहोत त्याशिवाय दिव्यांगांना अडचण होऊ नये म्हणून आपण तिथे रॅम्पची व्यवस्था देखील केलेली आहे मॅडम अगदी शेवटच्या दोन प्रश्नांकडे आपल्या मुलाखतीच्या समारोपाकडे आपण वळत आहोत तर यातला अतिशय एक महत्वाचा अशी एक जी बाब आहे की असं आपण पाहतो की बऱ्याचदा ऐन मतदानाच्या दिवशी याद्यातून नावं गहाळ होणे असे प्रकार हे सर्रास होताना आढळतात काही वेळा इच्छा असूनही मतदात्यांना मतदान हे करता येत नाही अशावेळी मतदात्यांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी जेणेकरून ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत मतदान नोंदणी प्रक्रिया ही अतिशय सायंटिफिक प्रोसेस आहे त्याचे टप्पे वर्षानुवर्ष ठरून दिलेले आहे साधारण ऑक्टोबरमध्ये आपण मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू करत असतो दरवर्षी आपण तेव्हा आवाहन करतो नागरिकांना की नवीन मतदान नोंदणी करू शकता किंवा आपलं नाव आहे का नाही हे तपासून घ्या त्याबद्दल काही शंका असेल किंवा काही त्रुटी आढळल्या नावामध्ये दुरुस्ती पाहिजे असेल किंवा नाव गहाळ झालं असेल तर त्यांनी संबंधित मतदार नोंदणी अधिकारीकडे अर्ज करायला पाहिजे आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून पाच जानेवारीला आपली मतदार यादी हरकती सूचना वगैरा सगळं विचारात घेऊन आपण प्रसिद्ध करत असतो अंतिम मतदार यादी त्याच्या आधी आपण अंतरिम मतदार यादी देखील प्रसिद्ध करत असतो अडचण होते की त्या सर्व वेळेला आपण नागरिक म्हणून दखल घेत नाही आणि आपलं नाव आहे का नाही हे तपासत नाही आणि ते जर नसेल तर आपल्याला त्या मुदतीत हरकत घ्यायला पाहिजे हरकत झाल्यानंतर मतदान नोंदणी अधिकारी त्याच्यावर निर्णय घेतो आणि नाव समाविष्ट करायची कारवाई करतो मात्र आपण मतदानाच्या दिवशी जर शोध घ्यायला सुरुवात केली तर आम्हाला अडचणीचं होतं आम्ही काही मदत करू शकत नाही आणि होणार आहे आणि ते वंचित राहणार आहे मात्र मतदार यादीमध्ये नाव आहे परंतु मला कुठल्या केंद्रामध्ये जायचं याची माहिती नसेल तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे वोटर हेल्पलाईन ॲप आहे ज्याच्यामध्ये एपिक कार्डचं नंबर टाकलं तर आपल्याला कुठलं जवळचं मतदान केंद्र जिथे आपल्याला मत कर, करता येईल याची ये माहिती मिळू शकते जर एखाद्याकडे एपिक न, आ, फोटो कार्ड नसेल नंबर नसेल सहजपदे उपलब्ध तर, तर ते नावाने सर्च करू शकतात पण नावाने सर्च करत असताना अनेक सिमिलर नाव आहे भारतामध्ये अनेक लोकांचे सेम नाव सेम आडनाव असल्यामुळे ते थोडं अडचणीचं होतं मॅडम अगदी शेवटचा प्रश्न की आपण असं पाहतो की काही निवडणुकांच्या बाबतीमध्ये मागील काही वर्षातले जर आपण मतदानाची आकडेवारी टक्केवारी पाहिली तर विशेषतः शहरी भागातलं हे प्रमाण मतदानाचं प्रमाण टक्केवारी अतिशय घटलेली कमी आपल्याला झालेली आढळली आहे मत मतदानाविषयी मतदात्यांमध्ये एक प्रकारची अडास्था आपल्याला यामध्ये दिसलेली आहे याउलट ग्रामीण भागामध्ये हीच टक्केवारी जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला आढळली आहे आढळते आहे तर मतदात्यांमध्ये मतदात्यांना अधिक प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी बारामती मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी आणि अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून आपण आमच्या मतदात्यांना नेमकं काय आवाहन कराल कैलाश आपन, आपण आपणच उत्तर दिलेलं आहे की मतदान करणे हा आपला मतदान करणे हा आपला मूलभूत हक्क आहे पण मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे ही आपली मूलभूत जबाबदारी आहे आणि सर्व नागरिकांनी ही पूर्ण प्रक्रियेमध्ये हा राष्ट्रीय पर्व आहे याच्यामध्ये आपलं या योगदान उत्सुकपणे द्यायला पाहिजे आणि आपली जी नवीन पिढी आहे त्यांनी पुढाकार घेऊन मतदान केंद्रावर जाऊन जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करायला पाहिजे शासनाने ह्या दिवशी पेड हॉलिडे घोषित केलेला आहे त्यामुळे असं पण नाही आहे की आपल्याला अन्य कुठले कंपल्शन्स आहे सुट्टी आहे तर थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट करून आपल्याला मतदान केंद्रावर येऊन आपलं मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे आणि त्यासाठी मी सर्व नागरिकांना माझ्या वतीने विनंती करणार आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे आणि त्याबद्दल त्यांनी कुठल्याही प्रकारची कारणं सबब देऊ नये की हॉलिडे आहे आणि मी निवांत घरी बसणार आहे असं न करता राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी येऊन आणि आपलं दायित्व समजून तेवढं एक्स्ट्रा एफर्ट घेऊन त्यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करणे हे क्रमप्राप्त राहणार आहे आणि त्यांनी करणं आवश्यक आहे तर श्रोत हो या होत्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि अतिरिक्त विभागीय आयुक्त श्रीमती कविता द्विवेदी मॅडम आपण ही सर्व माहिती आम्हाला दिली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनकपूर्वक आभार नमस्कार धन्यवाद 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 कैलाश धन्यवाद श्रोता धन्यवाद.